न्याय मिळाला परंतु ते कागदपत्री फक्त त्यांनी चालू केलेले आहे पूर्णपणे आमचं काही त्याचं समाधान झालेलं नाही म्हणून लवकरात लवकर जे शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे केलेले आहेत ते कायदे रद्द करावे तसंच आमच्या देशात खाजगीकरणाचा जो मुद्दा आहे या खाजगीकरणामुळे अनेक तरुणांवर बेरोजगारीचा संकट असं आलेलं आहे तर खाजगीकरण हे बंद झालं पाहिजे हे जितके खाजगीकरण आधी झालेलं असेल ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे तसंच आमचा चौथा मुद्दा या देशातले जे एसटी कर्मचारी आहेत तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं गेल्या एक महिन्यापासून त्यांचा संप चाललेला आहे 40 जवळपास एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांचा परिवार उघड्यावर पडलेला आहे तर मी आज या ठिकाणाहून असं जाहीर करतो की लवकरात लवकर या महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा काहीतरी मार्ग काढून हा इथं त्यांचा काहीतरी समाधानकारक उत्तर द्यावे तसंच एसटी महामंडळाचं विलिनीकरण त्यांनी करून घ्यावं असं मी या ठिकाणाहून जाहीर करतो जर आम्हाला या देशात राहून जर हे जे सरकार आम्ही ज्यांना निवडून देतो जर ते न्याय देत नसतील तर आम्हाला यांच्या विरोधात वारंवार रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची वेळ ही येईलच आणि आम्ही आमच्याजवळ तो एकच पर्याय राहिलेला आहे की आम्ही रस्त्यावर उतरून यांना न्याय मागितला पाहिजे आणि आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की जी चुकी आम्ही भूतकाळात केलेली आहे ती आमच्याकडनं भविष्यात होणार नाही कारण की आम्ही ज्या लोकांना निवडून देतो आम्ही ज्या लोकांकडनं अपेक्षा करतो तेच लोक आमची अपेक्षा भंग करत आहे तरी या सरकारने तात्काळ आमचे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा संपूर्ण भारतभर पुन्हा आंदोलन पेटेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय काशीराम जय नयनिशा साहेब तसेच राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चौधरी विकास पटेल सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभरात आज दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी आज जेल भरो आंदोलन 5,500 तालुक्यामध्ये होत आहे त्याचाच एक भाग या रावेर शहरामध्ये सुद्धा हा जेल भरो आंदोलन केलं जात आहे जसं की ओबीसीची जाती आधारित जनगणना आजपर्यंत झालेली नाही आहे इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपण इंग्रजांचे गुलाम होतो आपण पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा 1931 ओबीसीची जाती आधारित जनगणना झालेली होती परंतु 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाल्यावरसुद्धा आजपर्यंत भिकाऱ्यांची जनगणना होते अभयारण्यामध्ये वाघ किती गेंडे किती अस्वल किती यांची जनगणना होते तसेच या देशामध्ये प्रत्येक घटकाची जनगणना होते पण आमच्या ओबीसी बांधवांची जनगणना होत नसल्यामुळे आज आम्हाला मैदानामध्ये उतरावं लागलं आहे आणि आज 2022 ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे जे विरोधी कायदे त्यांनी मागे घेण्याची घोषणा केली आहे तर ती नुसती मागे घेऊन चालणार नाही तर कागदोपत्री त्यांना ती तशी डिमांड करावी लागेल कागदोपत्री त्यांना लिहून द्यावं लागेल की आम्ही शेतकऱ्यांचे विरोधी कायदे मागे घेतलेले आहे तसंच प्रायव्हेटायझेशन रद्द झालं पाहिजे एसटी महामंडळाचे कर्मचारी जे बसले आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या ठिकाणी जेल भरो आंदोलन करत आहे आणि या जेल भरोला खूप मोठ्या प्रमाणात निरनिशान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय बावस्कर सर आनंद बावस्कर सर त्याच्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सोपान पाटील सर यांचं समर्थन मिळालेलं आहे आणि तरीसुद्धा या आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही सर्व मिळून 10 डिसेंबरला या संपूर्ण भारतामध्ये व रावेर शहरामध्ये सुद्धा भारत बंद करणार आहोत याची सरकारने ग्वाही याची सरकारने दक्षता घ्यावी केंद्र सरकारच्या हुकुमी जो जुलमी हिटलर शाह यांनी शेतकऱ्यांना एक वर्षापासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर 3 कृषी काळे कृषी कायद्यासाठी लढत होते अनेकांना 700 लोकांना तिच्यात आपले प्राण गमवावे लागले त्यांना प्रथम मी अभिवादन करतो आणि हिटलर शाह थुकला काही का असेना कायदे रद्द करण्याची घोषणा केली व मी माफी मागितली ते कायदे रद्द करून शेतकऱ्यांना हमी भावाचं संरक्षण द्यावं आणि कायदा नवीन करावा तरच शेतकरी हे आंदोलन मागे घेणार आहे शेतकऱ्यांच्या या समस्या अनेक समस्यांचे कायदे नवीन करावे जुने कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसं संरक्षण होतं ना आता नवीन कायद्यात संरक्षण करावं आणि तसंच ओबीसीची जनगणना आजपर्यंत झालेली नाही जी झाली तिचा इम्पिरियल आता केंद्राकडून मिळत नाही ओबीसींना मिळालेलं आरक्षण या केंद्र सरकारनं सर्व देशात
धोक्यात आणलं. आज ओबीसीचं आरक्षण संपवणार, उद्या मागासवर्गीयांचं संपवणार, सर्वांचंच आरक्षण. ही जे मनुवादी वृत्ती जे सरकार आहे ते गटवण्याचा प्रयत्न करत आहे. तर या सरकारचा आम्ही आज या ठिकाणी बामसेफ, भारत मुक्ती सेना, निळे निशान व शेतकरी मोर्चा, त्याच्या वतीनं मी शेतकरी प्रतिनिधी म्हणून आज आम्ही धरणे म्हणजे निदर्शने जेल भरो आंदोलन केलं. त्यात मी शेतकरी प्रतिनिधी म्हणून पाठिंबा देऊन सर्व ताकदीनिशी याच्या पुढे सरकारने जर हे निर्णय नाही घेतले तर आणखी याच्या पुढे तीव्र आंदोलनं केले जातील अशी ग्वाही देतो. इथंच थांबतो.